मी जस माकड म्हणतो ना माझीच लाल तशी मी म्हणणार का बा माझा महाराष्ट्रीयन बटाटा सर्वश्रेष्ठ, कारण तो आहे, तो गावरान आहे आपला, त्याची टेस्ट मी तो म्हणतो भारतात नाही जगात नाही, आग्रा तर काय इतका देखणा नाही आहे, पण गुजरात बटाटा जर तुम्ही म्हणशाल ना खूप देखणा आहे, इतका सुंदर। त्याच्यासाठी आपण काय केलं, तो पावाचा तुकडा यूज केला। आता एक काळ असा होता आपला गावरान बटाटा आहे ना हा संपून जायचा, चार महिने राहतो म्हणजे शक्यतो जानेवारीत निघतो आणि मार्चपर्यंत भेटतो, कधी कधी मार्च निम्मा होतो त्यावेळेस संपून जातो। मग आपल्याला गरज काय पडते का, तो गावरान बटाटा त्याची टेस्टच वेगळी, तो गावरान आहे आपला, त्याची टेस्ट मी तो म्हणतो भारतात नाही जगात नाही, मी जसं माकड म्हणतो ना माझीच लाल तशी मी म्हणणार का बा माझा महाराष्ट्रीयन बटाटा सर्वश्रेष्ठ, कारण तो आहे। नुसतं मी बोलतो तोंडाच्या वाफा गमवतो अशातला भाग नाही, तो खरोखर आहे, इतका भारी आपला बटाटा गावरान बटाटा खूप चांगला, पण तो तीन महिने टिकल्यानंतर तो संपून जातो। आता ते संपल्यानंतर मग काय होतं, आमचं आग्रा गुजरात हा बटाटा चालू होता। आता तो त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, आग्रा तर काय इतका देखणा नाही आहे, पण गुजरात बटाटा जर तुम्ही म्हणशाल ना खूप देखणा आहे, इतका सुंदर दिसायला, कलर असा गाबा असा चमकत होतो असा, इतका भारी, पण त्याला खायात ताकद नाही, त्याच्यामध्ये ताकद नाही म्हणजे तो ढिसूर राहतो आणि तो खायला त्याच्यामध्ये चव नाही। तर त्यावेळेस आता आग्रा बटाटा येतो, पण काही वेळेस आहे ना आग्रा बटाटा हाय ना थोडा गोड लागतो, आपल्या गावरानमध्ये बी लाल बटाटा कधी मध्ये येतो बघा, तो बी एक गोड लागतो तो। त्या बटाट्यामध्ये काय व्हायचं, ते पाणी सोडायचं, पाणी सोडायचं, मग आम्ही काय केलं पोळी बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये कागदी पोळी भेटतात एक, आणि ते घेतल्यानंतर त्या वड्यावर असं थापून द्यायचं, मग कालांतराने परत असं म्हणजे 10-20 मिनिटांनी अशी पलटी मारून आणि ते उलटी पलटी करून सर्व एक जीव करायचं, एक जीव केल्यानंतर व्हायचं काय माहिती का, ते पूर्ण पाणी ओढून घ्यायचे कागद, कागदी पोळी ते पाणी वाढणारच ना हा, तर ते ओढून घ्यायचे, मग तो मसाला सुकता व्हायचा तरी वल्लाच राहायचा, मग ते काय करायचं का आपला पाव आहे ना त्याला लावल्यानंतर परत त्या चिटकायचं, मग ते चिटकून राहायचं, मग त्यासाठी ते बा एक दुसऱ्याला चिटकून येते गोळे, त्यासाठी त्याच्यासाठी आपण काय केलं, तो पावाचा तुकडा यूज केला। आता पाव असं केला असा ठेवला, आता कालांतराने काय झालं का मला हे बटाटे भेटायला लागले इंदोर माल, आणि भेटत बी नव्हतं, आम्ही नाशिकला सांगितलं एक दोन बघ हे कुठून येतं म्हणे इंदोरचं आहे, तो म्हटलं आम्हाला पाठवित जा, पण आत्ता काय झालं का आमच्या इडं कोकणगाव म्हणून इथं तर तिडंसुद्धा तो इंदोर बटाट्याचं त्यांनी मोठं मॉल लावेल, मग तिथनं येतो आम्हाला बटाटा इंदोर सर्वात श्रेष्ठ, आणि त्याच्यापेक्षाही जर श्रेष्ठ म्हटलं तर मग आपला गावरा, तर आपण म्हणतो चाकण बटाटा, उतूर बटाटा, बांबुर्ड्याचा म्हणजे ब्राह्मणवाड्याचा बटाटा, उतूळचा बटाटा, हा बटाटा सर्वात श्रेष्ठ।